काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी संभाजी भिडेंवर शेळक्या शब्दात टीका केलेली आहे. पाहूया नाना पटोले नेमकं काय म्हणालेत. मुख्यमंत्री सकाळी निवेदन करतो असं त्यांनी सांगितलं. सकाळीच काँग्रेसच्या वतीनं आदरणीय पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी हा मुद्दा उपस्थित केला. संभाजी भिडे हा भाजपचा पिल्लू आहे आणि महाराष्ट्रामध्ये या पद्धतीनं थोर पुरुषांना ज्या लेवलवर जाऊन घाणेरड बोलतो आहे, मग महात्मा गांधी असतील, महात्मा ज्योतिबा फुले असतील, सावित्रीबाई फुले असतील, बाबासाहेब आंबेडकर असतील, यांच्याबद्दलचं ज्या पद्धतीनं घाण बोलण्याचा प्रयत्न ते करतात आहेत. आता संभाजी भिडेच्या प्रकरणामध्ये त्यांना फाशी लावतात काय, हा प्रश्न आता या ठिकाणी निर्माण झालेला आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.